तर एक महत्त्वाची बातमी, थोरात पटोलेश आणि राऊत हे पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत, त्यांच्यामध्ये चर्चा होती आहे. गेल्या अर्ध्या तासापासून ही चर्चा सुरू आहे. मवियाचा तिढा शरद पवार सोडवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे. संजय राऊतही पवारांची भेट घेण्यासाठी इथं पोहोचलेले आहेत. सुनील काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस थेट जोडले गेलेले आहेत. सुनील, काय नेमकं घडतंय वायबी चव्हाणला? संजय राऊत तिथं आले होते आणि आता आपण बघतोय काँग्रेसचे नेते देखील येत आहेत. पुन्हा एकदा शरद पवारांच्या अध्यक्षतेत ही बैठक होती आहे. जागा वाटपाचा तिढा सुटेल असं वाटतंय का? स्नेहिल, गेल्या जवळपास अर्ध्या तासापासून ये तिन्ही नेत्यांची जी बैठक आहे ती सुरू झालेली आहे. ज्या पद्धतीने विजय वडेट्टीवार यांनी अधिकृतपणे सांगितलेलं आहे, फक्त 5 जागांचा जो वाद आहे तो वाद आहे आणि त्यासंदर्भातले वरिष्ठ पातळीवरती म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा हायकमांड काँग्रेसचे वरिष्ठ नेते असतील किंवा शरद पवार यांच्या पातळीवरती निर्णय घेतला जाईल. उरलेल्या जागांच्या संदर्भात आजच घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्यासंदर्भात पत्रकार परिषद सुद्धा होऊ शकते. दुपारपर्यंत शक्यता होती की दुपारी ही पत्रकार परिषद होईल, पण आता जी माहिती मिळते आता या तिन्ही नेत्यांची बैठक सुरू आहे आणि त्यानंतर त्यासंदर्भातली अधिकृत घोषणा केली जाईल. किमान आज तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला एकत्रितरित्या जाहीर करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करताना दिसत आहेत. स्नेहिल, बिल्कुल धन्यवाद सुनील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातले सगळे ताजे अपडेट, या बैठकी संदर्भातले सगळे ताजे अपडेट आम्ही वेळोवेळी आपल्याकडून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.